कमीत कमी एफर्टमध्ये होते हिडा, पण खूप छान लागते. हिरवे मिरचीचा तिखटपणा, साखरेचा थोडासा गोडपणा, लिंबाचा आंबटपणा, पानामध्ये डावीकडे वाढायला तोंड लावण्याचा पदार्थ हवा असेल हिडा, मस्त आहे. नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अनंत चतुर्थीला वाटली डाळ बनवली जाते, तर आज आपण याची एक सोपी पद्धत बघणार आहोत. कुकरमध्ये ही वाटली डाळ मस्त मोकळी कशी करता येईल ते. तर सगळ्यात आधी इथे चणा डाळ घेतलेली आहे, अर्धा कप चणा डाळ. पाण्यामध्ये भिजत घातली होती एक 4 ते 5 तास. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, शक्यतो पाणी नाही ठेवायचं. आता यामध्ये हिरवी मिरची घालायची चवीप्रमाणे, कितपत तुम्हाला तिखट हवंय त्या अंदाजाने. जिरं 1/2 चमचा, हळद, आणि मीठ चवीपुरतं. आता तुम्हाला हवं असेल तर आलंही घालू शकता यामध्ये, पण मी नाही घालत. आता हे मिक्सरमध्ये थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं. फक्त 3 ते 4 पल्स, परफेक्ट. आता हे काढून घेऊयात आपण. हे कुकरच्या डब्यामध्येच मी काढून घेते. बऱ्याचदा अशी फक्त अशीच डाळ पण प्रसाद म्हणून दिली जाते. कधी कधी मोकळी करतात, कधी कधी ओली अशीच पण देतात, फक्त वरण फोडणी घालतात. आता कुकर घ्यायचं, कुकरच्या बेसला पाणी आहे. ही डाळीचं भांडं ठेवायचं, झाकण ठेवायचं, आणि मीडियम हीटवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे मीडियम हीटवर 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, आणि बऱ्यापैकी कुकर थंड झालेला आहे. तर ही प्लेट पण काढूयात. मस्त डाळ ऑलरेडी मस्त अशी शिजल्यासारखी झाली आहे आणि मोकळी झाली आहे, मेन म्हणजे ड्राय झाली आहे. हेच जर प्रोसेस आपण तव्यात केली ना, तर 1/2 तास तरी लागतो अशी मोकळी मोकळी डाळ होण्यासाठी. मस्त फक्त अशी चमच्याने सुट्टी करून घेऊयात आपण. जबरदस्त, आणि त्याचा कच्चेपणा पण राहत नाही. जर अशी कुकरमध्ये केली नाही डाळ, खूप चवदार लागते. फक्त आता ही मोकळी करून घेऊयात. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर madhurajrecipe@gmail.com कळवा, आणि जिंका भरघोस बक्षीस. तेल 1 चमचाभर गरम केलं आहे, मस्त खमंग अशी फोडणी हवी. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, हिंग, चिमूटभर कढीपत्त्याची पानं. मस्त गॅस बंद केला आता मी, आणि मोकळी झालेली डाळ. झटपट रेसिपी होते ही. लिंबाचा रस आणि साखर, साखर ऑप्शनल आहे. आणि आता हे फक्त मिक्स करून घ्या. परफेक्ट. हवं तर सुक्या लाल मिरचीचा पण तडका तुम्ही इथे देऊ शकता. मस्त, आणि डाळ खूप सुंदर दिसते, आणि काय जबरदस्त टेक्स्चर आलं आहे तुम्ही बघू शकाल. मस्त अशी फुलली आहे डाळ. कमीत कमी एफर्टमध्ये होते ही डाळ. फक्त डाळ वाटून कुकरच्या भांड्यात लावायची आणि शिट्टी काढायची. 2 शिट्ट्यामध्ये मस्त अशी फुललेली डाळ बनवून तयार. आता अर्थातच बारीक शिरलेली कोथिंबीर, आणि हवं असेल तर ओऱ्या नारळाचा चवही घालू शकता, तोही अफलातून लागतो पण खूप छान लागते. हिरवे मिरचीचा तिखटपणा, साखरेचा थोडासा गोडपणा, लिंबाचा आंबटपणा,
तर गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ही मस्त रेसिपी ट्राय करून बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि फक्त गणपती बाप्पालाच का, एरवी तेरवी तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि पानामध्ये डावीकडे वाढायला तुम्हाला एखादी चटणी हवी असेल किंवा तोंड लावणीचा पदार्थ हवा असेल, हिडा मस्त आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.